शनायशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रवादीची तीव्र निदर्शने. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सापडली अज्ञात गुफा. पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध. आणि पुणे परिसरातील सांगुडी बोकडेवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट, गावकऱ्यांचा होतोय संताप. आता बातम्या सविस्तराने. पुणे महापालिकेत 11 गावे समाविष्ट करून वर्ष उलटले, मात्र अद्यापर्यंत मूलभूत गरज असणाऱ्या पाण्याची समस्या सुद्धा या गावामधील सुटली नाही. या समाविष्ट गावांचा विकास कधी होणार असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुणे महापालिकेत आंदोलन केलंय. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवलाय. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अद्यापही सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे आज समाविष्ट झालेल्या गावातील गावकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेत जोरदार आंदोलन केले. या गावातील समस्यांचा पाढा आज आंदोलनादरम्यान गावकऱ्यांनी वाचलाय. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने सेवा सुविधा द्याव्यात अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली आहे. खरं तर आता ऑक्टोबर महिना उजाडलेला आहे, ही कामं सुरू झाली पाहिजे होती, व्हायला पाहिजे होती, उद्यापासून यांनी या वर्क ऑर्डर दिल्या पाहिजेत. आता पालिकेचा डाटा सुद्धा करप्ट केलेला आहे, त्याच्यामुळे नक्की त्यांचं काय गोंधळ चालू आहे त्यांनाच माहिती. परंतु तुमच्या भ्रष्टाचारापाई पुणेकरांना शिक्षा का? तुमच्या भ्रष्टकारभारामुळं पुणेकरांना वेठीस का धरता? या 11 गावातल्या नागरिकांना वेठीस का धरता? हा आमचा प्रश्न आहे त्यांना. म्हणजे या ठिकाणी कामं त्वरित चालू झाली पाहिजेत. ती कशी करायची हे भाजप सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाने ठरवावं, परंतु आता लोकांच्या संयमाचा अंत बघू नये. दरम्यान काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. विषय एक वर्षापूर्वी 11 गावं ज्यावेळेला समावेश केली होती त्यावेळेला त्याचा हेतू त्या गावांचा विकास करण्याचा नव्हता, हे आज एक वर्षानंतर लक्षात येतं. कारण त्या गावामध्ये नागरी सुविधाचा सगळा बोलबट्टा वाज झालेला आहे. तिथं लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, वीज नाही, या सगळ्या गोष्टी तातडीने त्यावेळेला उपाययोजना करायला पाहिजे होती. टॅक्सीज गोळा करायला एक नंबरप्रमाणे राहतात, पण सुविधा द्यायला राहत नाही. ज्यावेळेला तुमच्याकडे निवडणुका येणार आहेत म्हणून तुम्ही ते गावं घ्यायची, आणि ज्या वेळेला त्याचा आपल्याला निकाल मिळत नाही म्हटलं की त्या गावांकडे दुर्लक्ष करते, अशा पद्धतीच्या भाजपचा आम्ही निषेध करतो. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवनमाळ प्रांतात चढाई श्रेणीत सोप्या समजल्या जाणाऱ्या भगव्या ध्वजाची शान वाढवणारा, प्राचीन बंदरांना घाटमातेशी जोडणाऱ्या अनेक नागमोड्या वाटा असलेल्या या परिसरात नेहमी वचक ठेवण्यासाठी दुर्गांची ही विशिष्ट निगराणी किंवा टेहलणी करण्यासाठी तिकोना किल्ल्याची निर्मिती केली होती. आज या किल्ल्यावर प्राचीन गुफा सापडली आहे, पाहूया त्याचा स्पेशल रिपोर्ट. पवना नदीच्या धरणाजवळ असलेल्या गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला तिकोना सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. आकाराने त्रिकोणी असल्यामुळे या किल्ल्याचं नाव तिकोना पडलंय असं या किल्ल्याचा इतिहास आहे. तर इथं नाश्त्याचं दुकान लावलेलं असतं. मी काही माकड आली, माझं साहित्य वगैरे पळून नेलं, म्हणून मी त्यांच्या पाठीमागे पाठला केला. तर तिकडे पलीकडल्या साईडला दरीत गेले ते, म्हणून मी त्यांच्या पाठीमागे गेलो. तर मला तिथे गुहेस टाईप एक हे दिसून आली गुहा, मग ते मी पाहिली. आणि इथे गडावरती तिकोना गडावरती किरण चिमटे म्हणून संस्थेचे गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेचे काम करतात, त्यांच्याशी मी बोललो. तर त्यांना ते त्यांनी चौकशी केली, त्यांना खापटाचे वगैरे सापडलेत आणि ते पूर्वीचं असावं असं मला वाटतं. आणि तिथं हे गुप्त ठिकाण असं असं वाटतं मला. लिंबू सरबत विकणाऱ्या गुरुदास मोहोळ नावाच्या मुलाने आपल्या नेहमीप्रमाणे ठरलेल्या दिवशी पर्यटकांसाठी स्टॉल लावायची तयारी केली. तेवढ्यात एका खट्या माकडाने त्याचं साहित्य हिसकावून नेत या साहित्याचा शोध घेण्याच्या हेतूने त्या माकडाचा पाठलाग करत गुरुदास काही अंतर किल्ल्याच्या अतिदुर्गम भागात पोहोचला आणि अनेक दिवसांपासून मानवास अदृश्य असलेल्या गुहेचा शोध करता तो ठरला. या गुहेची चर्चा 2 दिवसात वाऱ्यासारखी पसरली आणि या किल्ल्याबद्दल सर्वच जण जाणून घ्यायला आले. गुरुदास हा दुर्ग संवर्धक संस्थेचा सदस्य आहे. त्यासमवेत कार्यकर्ते किरण चिमटे आणि आदी सदस्यांनी मिळून या गुहेची पाहणी करून पुरातत्व खात्याला याबाबत कळवलं. शिवाय महाराष्ट्रातील तमाम इतिहास अभ्यासक मित्रांना याचा उलगडा होण्याची आस लागल्याचं दिसून येते की पुरातत्व खात्यामार्फत याचं स्पष्टीकरण काय येईल. शहरात वाढत्या बलात्कारांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या रुग्णालयांची परिस्थिती देखील काही नवीन नाही. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज आंदोलन करण्यात आलंय.
चिंचवड परिसरातील अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला यामुळे जबरदस्त धक्का बसला असून तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा देखील झाल्यात. उपचारासाठी पीडित मुलीला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता तिला पुण्यातील रुग्णालयात पाठवले. यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात निदर्शने केली आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. प्रथम उपचार नाही केले त्यांनी, कारण तो म्हटलं मला अनेस्थेशिया असल्यामुळं परवानगी नाही. ठीक आहे, मग देशमुखांनी चौकशी करायला पाहिजे. म्हणलं तुम्ही चौकशी केली का, काय झालं त्या पेशंटचं? म्हणजे मी प्रत्येक गोष्टीवर चौकशी करू. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक पेशंटची चौकशी करू शकत नाही, आम्हाला पण मान्य आहे मुलीची, पण ती घटना वेगळी होती. देशमुखांनी कळून सुद्धा तिथे आले. तो डॉक्टर काय म्हटला की तिच्यावर अत्याचार झाले ते नाही. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा रिपोर्ट येईल त्याच्यावरच कळेल. तिची कंडिशन इतकी वाईट होती. दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट असल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा उचललाय. गेली 8 वर्षापासून या पुलाचं काम रखडून पडल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. पुणे ग्रामीण परिसरातील सांगोडी बोकडेवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट अटकून पडल्याने नागरिक हवालदिल झालेत. ग्रामपंचायत आणि सर्वत्र ठिकाणी पाठपुरावा करून देखील 8 वर्षांपासून पुलांचं काम पूर्ण झाले नसल्याने आता थेट गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्राच उचललाय. महात्मा गांधी यांच्या विचारांवर अहिंसा मार्गाने गावकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं असून पुलाचं काम तात्काळ पूर्ण करावेत अशी मागणी यावेळी केली आहे. शासनाने या ठिकाणी एक ब्रिज या ठिकाणी मंजूर केला होता आणि सद्यस्थितीत त्या कामाची पाहणी पाहता तो ब्रिज हा पूर्ण नदीच्या पात्रात थांबलेला आहे आणि अजून 2 कॉलम जर त्याला नाही टाकले तर त्या भरावा टाकला तर ते पाणी पूर्ण परत गावात येऊन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमची मागणी विचार करून 2 कॉलमची मागणी आम्ही शासनाकडे करत आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वाहतुकीचे नियम, त्यांचं पालन आणि शिस्त याबाबत पुण्यातील शालेय मुलींनी एकत्र येत वाहतूक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. पुणे पोलीस आणि लायन्स क्लबच्या वतीने शहरातील मुख्य चौकात शालेय मुली या वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करतायत. अलका चौकात या उपक्रमाची सुरुवात महापौर मुक्ता टिळक, सह आयुक्त ज्ञानेश्वर मुळक, वाहतूक पोलीस उपायुक्त दीप्ती जाधव यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी पोलीस अधिकारी यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची सर्वांना शपथ दिली. त्यांना प्रतिकारात्मक रूपात यमाने महापौरांना वाहतुकीचं स्टिकर दिलं आणि या उपक्रमाची सुरुवात केली. यामध्ये शालेय मुलींनी सिग्नलच्या ठिकाणी जाऊन वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगितले, त्याबद्दल त्यांचे प्रबोधनही केले. पुणे शहर दिवसेंदिवस वाढत असून वाहतुकीची समस्याही वाढत आहे, यासाठी आता वाहन चालकांनी नियम पाळूनच रस्त्यावर वाहन चालवावे, जेणेकरून अपघातांची संख्या कमी होईल, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी व्यक्त केलं. हा जो उपक्रम घेतलेला आहे रस्ता सुरक्षा अभियान, पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची होणारी कोंडी आणि त्याच्याचबरोबर होणारे अपघात यामुळे अनेक नाहक जीव हे बळी पडतात आणि त्यासाठी म्हणून वाहतुकीचे नियम पाळावेत हे शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्व चौकाचौकांमधनं ही जनजागृती करण्याचं काम हे या लायन्स क्लबच्या माध्यमातून होतंय. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांसाठी आजचे दिन कधी या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल आणि शेतकरी सुकाणू समितीचे सचिव अजित नवले यांच्यात परिसंवादात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं चांगलीच चकमक उडाली आहे. माझ्या प्रयत्नामुळेच राज्यात कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. मोदी सरकारामुळे डाळी इथेनॉल आयात निर्यात धोरण ह्याबाबत चांगले निर्णय घेतले. मी शेतकरी आहे, दलाल नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आजचे दिन यावे ह्यासाठी प्रयत्न करीत राहील, असे मत पाशा पटेल यांनी व्यक्त केलंय. मी आज पंचायत आहे आणि बाहेर पंचायत आहे, त्याच्यामुळे मी जे करतो तेच बोलतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो. मी आज कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून बोलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून अजिबात बोलणार नाही. तेवढंच पाहिजे ना, नंबरी आहेत मला मी त्याच्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून बोलणार आहे. आणि जर कार्यक्रमानंतर जर प्रश्न उत्तराची जर तयार सगळ्यात एकच गोष्ट होती ते म्हणजे पैसा. पैशाशिवाय काही शक्य नाही. तुकारामांनी सांगितलं होतं बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी आणि बैल कडब्याचा धनी, कुणबी कडब्याचा धनी आहे, त्याला पैसे मिळत नाहीत, ते पैसे मिळायला पाहिजे आणि ती पैशाची चळवळ सुरू केली पाहिजे आणि म्हणून योग्य हिशोब झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस गावागावामध्ये भाषण करत होतो माझा निलंगा तालुका, एकही गाव निलंग्या तालुक्यात असं नाही की ज्या गावात भाषण केल्यानंतर लोकांनी मारलं नाही. गावगाव काँग्रेस गेलं तिथं भाषण ऐकायचे आणि मधी पडवायला सुरू करायचे. शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, विषमुक्त शेती महत्वाची ठरणार आहे. भाजपचे दीडपट हमीभाव फसवे ठरले. भाजपच्या कोणत्याही राज्यात हमीभाव मिळालेला नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्याची नीती आयोगाची कल्पना हा एक जुमलाच आहे, असे मत अजित नवले यांनी व्यक्त केलंय. चतुर्शृंगी देवस्थान ट्रस्टची नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यंदा देवीच्या शृंगारात 1.5 किलो वजनाच्या सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. चतुर्शृंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुहास अंगळ यांनी ही माहिती दिली आहे. नवरात्र उत्सव 10 ऑक्टोबरला सुरू होणार असून 10 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता चतुर्शृंगी येथे घटस्थापना करण्यात येणार आहे. सकाळी 7 ते 9 अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार असून सकाळी 10 आणि रात्री 9 वाजता महाआरती होईल. गणपती मंदिरात भजनाचा कार्यक्रमही होणार आहे. ह्या वर्षी देवीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वस्तांनी दिली आहे. 10 ते 18 यात्रा राहणार आहे. 18 तारखेला दसरा होणार आहे, त्या दिवशी देवस्थानची पालखी निघते, तिचं सीमोल्लंघन होतं. यात्रेची तयारी जोरात सुरू झाली आहे. सप्पान फुलातील स्टॉल, पोलीस बंदोबस्त आणि यावर्षी नवीन बातमी म्हणजे आम्ही 1.5 किलोचा सोन्याचा मुकुट केलेला आहे आणि दिवाळीनंतर आम्ही जीर्णोद्धारचं काम सुरू करतो आहे. देवस्थानचं शिखर आणि पुढचा मंडप हे आम्ही नवीन करतो आहे आणि त्याला अनुषंगाने होणाऱ्या बऱ्याच गोष्टी आम्ही करणार आहोत. तसेच सुरक्षतेच्या कारणासाठी पोलीस, स्वयंसेवक, CCTV कॅमेरे, अग्निशामक दलांच्या गाड्यांचीही सोय नवरात्र उत्सवाच्या काळात करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटीचं कामही अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. नवरात्र उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि पुण्यातील चतुर्शृंगी देवस्थानामध्ये नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका ह्या देवीची आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी ह्या ठिकाणी होत असते. ह्या ठिकाणी मंदिराचं रंगरंगोटीचं काम तसेच विद्युत रोषणाईचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे.
आहे. तसेच भाविकांना दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावं यासाठी बॅरिकेडची व्यवस्था ह्या ठिकाणी करण्यात येत आहे. कॅमेरामन भारत प्रधानचा अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूज, पुणे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर महिला कलाकारांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय रंगधर्मी पॅनेलने एकमताने घेतला आहे. याबाबतीत माहिती पॅनेलच्या उमेदवार श्रीमती शुभांगी दामले यांनी दिली आहे. रंगकर्मी पॅनलला सिने क्षेत्रातील विविध मान्यवरांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, सिने व नाट्य कलावंत डॉक्टर मोहन आगाशे, सतीश आळेकर, सुचेता चापेकर, डॉक्टर निलेश साबळे, प्राजक्ता माळी व अन्य अनेक कलावंतांनी रंगकर्मी पॅनलला जाहीर पाठिंबा दिला असल्याचंही दामले यांनी सांगितलं. कारण असं आहे की मुलांपर्यंत नाटक पोचवायचं असेल किंवा सगळ्या जगापर्यंत नाटक पोचवायचं असेल तर मुलांपर्यंत पोचवलं आणि मुलांपर्यंत पोचवण्यासाठी शाळेमध्ये गेलं पाहिजे. शाळेमध्ये गेला तर मला असं वाटतं चांगला प्रेक्षक, चांगला कलाकार आणि पुढचे हिंदे असेल रंगकर्मी भेटतील. यासाठी ह्या अशा प्रकारच्या दोन गोष्टी. कात्रज जुना बोगदा परिसरात पुणे ते महाबळेश्वरकडे निघालेल्या एसटी बसचे इंजिन सकाळी अचानक पेट घेऊन होणारी दुर्घटना चालक आणि अग्निशमन जवानाच्या प्रयत्नामुळे टळली आणि 19 प्रवाशांना दिलासा मिळाला. या घटनेत कोथरूड अग्निशमन केंद्रातील जवान योगेश चव्हाण यांच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांची सुखरूप सुटका झाली आहे. स्वारगेट डेपोची एसटी क्रमांक MH07C9560 वाहन चालक अंकुश शेळके व वाहन कल्पना आरमाल हे पुण्यावरून महाबळेश्वरला जात असताना कात्रज घाटातील बोगद्याचा चढ चढताना इंजिन गरम झाल्याने आग लागली. कोथरूड अग्निशामक दलात रात्रपाळीत काम करणारे योगेश चव्हाण कामावरून दुचाकीने साताऱ्याला जात असताना कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ एसटीच्या केबिनमध्ये आग लागल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. चव्हाण यांनी तातडीने कात्रज अग्निशामक दलाशी संपर्क केला व अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत रस्त्याने जाणाऱ्या गाडीतील अग्निप्रतिबंधकाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पुस्तक माणसाला माणूस पण देतं. वैचारिक साहित्यामुळे विचार मिळतो, ललित साहित्याने दृष्टी मिळते, त्यामुळे पुस्तके ही वाचायलाच हवीत असं मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि बुक फेअर यांच्या वतीने अखिल भारतीय पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात 50 दलनातील 1,00,000 पुस्तके येथे उपलब्ध आहेत. देश परदेशातील नामवंत वितरक प्रकाशन संस्था, भारत सरकार, महाराष्ट्र सरकारची प्रकाशने, माहिती व्यवस्थापन, कायदा, राजकारण, साहित्य अशा विविध विषयांची मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत तसेच इतर भाषेतील उत्तम पुस्तके प्रदर्शनात आहेत. हे प्रदर्शन गणेश कला क्रीडा मंच येथे 7 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते 8 पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. खास करून मला उल्लेख लोकांचा इथे दरवर्षी अनेक पुस्तक 50 पुस्तक झाली असती लोकांची आणि अतिशय पुरोगामी विचार देणारे हे दालन आहे. कारगिल येथे सरहद संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने भारतीय जवानांमध्ये मोठा उत्साह संचारला होता अशी माहिती कारगिल मॅरेथॉनचे मुख्य संयोजक संजीव शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कारगिल युद्धभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम केल्याने जवानांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्ताने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोकनृत्य, गाणी, लावणी यांचे सादरीकरण मराठी कलाकारांनी उत्तमरित्या केले. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायिका प्रतिभा थोरात, संतोष चोरडिया, तेजस्विनी लोणारी आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता. संवाद या संस्थेचे जवळजवळ 15 कलाकार कारगिलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी आले होते. 1 तारखेला संध्याकाळी छानपैकी 2 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी नाच गाणी सगळं सर्व केलं आणि 2 तारखेला संध्याकाळी जवानांबरोबर साधारण 250 ते 300 जवान ब्रिगेड सगळेजण तिथं एकत्रित आले आणि त्यांच्या देखत त्यांच्यासमोर त्यांनी छानपैकी कार्यक्रम. शहर आणि परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम करावे. आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेविषयी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना पोहोचवण्यासाठी उपाय करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. स्वाईन फ्लू या आजारावरील उपचाराची अंमलबजावणी करत असताना पुणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून सांगण्यात आलंय. स्वाईन फ्लू या आजारावर करत असलेल्या उपचार पद्धतीच्या वस्तुनिष्ठ अहवालाची नोंद सर्वांकडे असणे आवश्यक आहे. वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्यविषयक शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष द्यावे. स्वाईन फ्लू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयातील ठळकपणे प्रदर्शित कराव्यात. तसेच शाळा, अंगणवाडी ह्या ठिकाणी जाऊन चाचणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
गावांचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे तीव्र निदर्शने. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सापडली अज्ञात गुफा. पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध. आणि पुणे परिसरातील सांगुडी बोकडेवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट, गावकऱ्यांचा होतोय संताप. याचबरोबरच बातमीपत्र येथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.